नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी सुकट थाळी बनवून दाखवणार आहे ह्याला कर्दी पण बोलतात ही अडीचशे ग्रॅम घेतलेली आहे अशा प्रकारची बघा असते खूप साऱ्या रेसिपी मी पहिला अपलोड केलेल्या त्यात पण दाखवलेलं आहे कसं साफ करायचं हे अडीचशे ग्रॅम आहे अडीचशे ते तीनशे ग्रॅम आहे साफ करून बघा एवढं झालेलं आहे आता साफ कशी करायची माहिती का बघा हा पुढचं तोंड हे जे मधले असतात ना त्याचं पाय काही बारीक बारीक निघतात आणि थोडीशी शेपटी अशी काढायची असे अशा पद्धतीत साफ करायचं अजून एक दाखवते बघा हे असं आणि थोडंसं हे मागचं काढायचं आता तुम्हाला जर असं साफ करायचं नसेल की ह्या जर पुढचं तोंडले टोचतं तर तुम्हाला सांगते जाड कॉटनचा कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं कर्दी म्हणा सुकट आणि त्याला काय करायचं कपड्याला चांगलं बांधायचं आणि नुसतं आपटायचं जास्त घट्ट बांधायचं ना लूज बांधायचं जेणेकरून पाठीमागचा बाजू जिथं बांधली ना ती पकडायची नशी आपटायची मग त्याचं ह्याच्यावरचं पुढचं जे असतं आपलं हे मोडतं हे मोडतं आणि नंतर काय करायचं सुपात घेऊन झाडून घ्यायचं असे निघतात व्यवस्थित आणि मग काय करायचं थोडं थोडं जर कुठं राहिलेलं असेल एखादं एखादं तर मग ते आपण हाताने काढून घ्यायचं आता वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे आपल्याला पहिलं कालवणासाठी मी काढून घेते बाकीचे मी एका साईडला ठेवून देते आता ह्याच्यामध्ये दे काय करायचं माहिती आहे का आपल्याला पाणी टाकून आहे थोडंसं कारण आपण कालवण करत वर नाही मोठी आहे ना तुम्ही बारीक पण घेऊ शकता सेम पद्धतीनं बनवू शकता तर बनवाय घेऊया आपण आता पहिला आपण ना कालवण बनवून घेणार आहे त्यासाठी मसाला बघा कोथिंबीर घेतलेली आहे एक गड्डी लसूण घेतला एक इंच आल्लं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या आणि सुक्क खोबरं अर्धे वाटीचा अर्धा भाग घेतलेला आहे जर तुम्हाला पाहिजे तर हे थोडंसं भाजून पण घेऊ शकता आणि कच्चं पण घेतलं तर चालू शकतं ते मिक्सरचं भांडं घेते आपण यात टाकून घेऊया आणि मिक्सरला बिना पाण्याचं आपल्याला हे बारीक करायचं आहे मिक्सरला बारीक करून घेतले बघा बिना पाण्याचं कडे गरम करत ठेवली कडे चांगली गरम झालेली आहे बघा त्यात टाकायची आपल्याला अर्धी पळी तेल आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे त्यात छोटा अर्धा चमचा फक्त जिरे टाकायचे जिरे चांगला पण फुटून देऊया त्यात टाकायचे कडीपत्ता कडीपत्ता टाकल्यानंतर बघा थोडस हलवून घेऊया आणि ह्या टाकायचे एक मिडियम आकाराचा कांदा बघा चॉपरला एकदम बारीक करून घेतलेला आहे एकदम बारीक करून घ्यायचा आता हा कांदा पहिला आपण चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायचे आपल्याला एक छोट्या आकाराचं टेमॅटो बघा एकदम चॉपरला मी बारीक करून घेतलेला आहे आता हे पण आपल्याला एक मिनिटभर ह्याच्यावर परतून घेऊया एक मिनिट वर परतून घेतलेला आहे बघा गॅस आहे आपला मिडियमच त्यात आपल्याला टाकायचं एक चमचा गच्च भरून असा मसाला जो आपण केला होता तो मिक्सरला बारीक आता हा पण ह्याच्याबरोबर बरोबर एक मिनिट ते दोन मिनिट एकसारखा आपल्याला मिडियम गॅसवर परतून आहे परतून आहे बघा चांगला असं तेल सुटवर परतून घ्यायचं गॅस करणारे आता बारीक त्यात टाकणारे मीठ चवीप्रमाणे मीठ थोडं कधी पण अशा गोष्टी जे असतं आपलं सुक जसं बोंबील म्हणा सुकट म्हणा त्याला थोडंसं मीठ पहिलं कमीच टाकायचं कारण खरट लागतं गरम मसाला पावडर एक चमचा आणि मिरची पावडर एक चमचा कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे आता हे पहिलं मी थोडंसं परतून घेते मसाले टाकल्यानंतर बघा चांगलं परतून घेतलेलं आहे आणि जे आपण सुकट भिजत घातले होते ना पाण्यामध्ये थोडा वेळ तिला दोन ते तीन पाण्याने बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे कारण काय रीती खडे वगैरे जर असतील का नाही तर मग ती खाली राहतात त्यासाठी थोडीशी भिजत घालायची जास्त वेळ जरी नाही तर दहा ते पंधरा मिनटं भिजत घालायचं तर ह्यात मी एक मिनिटभर फक्त या मसाल्यामध्ये परतून घेते परतून घेतलेला आहे बघा मस्त असं आता त्यात टाकायचे आपल्याला थोडासा कोकम आता आपण टमाटर बी टाकलेला आहे आणि कोकम बी टाकलेला आहे तर तुम्हाला दोन्ही जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता आणि दोन्ही जरी टाकलं ना तरी पण चालत आता तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणे आता ह्याच्यामध्ये पाणी वाटायचं आता मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा एवढं पातळ झालेलं आहे तर शिजून ही थोडंसं घट्टच होणार आहे आता ह्याला आपण शिजून देऊया उकळलेली आहे बघा चांगले कालवण आपलं त्यात थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर आणि आता काय कर करणार आहे म्हणजे का गॅस बारीक करणार आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर आपण दुसऱ्या साईडला शिजत ठेवूया कालवण शिजते तोपर्यंत आपण सुखी भाजी बनवून घेऊया तर ते आता त्यातले बघा पहिले आपण शंभर ग्रॅम घेतली होती आता ही शंभर ग्रॅम घेतलेली आहे आता ह्यात पण आपल्याला पाणी ओतून ठेवायचे जेणेकरून ह्याला काही रीती वगैरे जर असेल का नाही तर ती निघून जाईल आणि जेव्हा आपण बनवाय घेऊ ना तेव्हा पण त्याला काय करायचं भिजल्यानंतर एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं नितळून घ्यायचं आता आपण सुखी बनवून घेऊया त्यासाठी बघा पॅन गरम करत ठेवल्या तर ह्यात आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला एकदम थोडंसं आणि गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे त्यात टाकायचे आपल्याला थोडंसं जिरं आणि जिरं पहिलं चांगलं आपण भाजून घेऊया जिरं बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे त्यात टाकायचे आपल्याला थोडासा कडीपत्ता आणि त्यात टाकायचे एक मोठ्या आकाराचा कांदा बघा असा बारीक केलेला आहे चॉपरला आणि ह्याला काय आहे का थोडासा असा मोठा मोठा कापला तरी पण चालू शकतो आता कांदा आपण पहिला चांगला भाजून घेऊया कांदा बघा चांगला भाजला गेलेला आहे आता त्यात टाकणार आहे बघा एक हिरवी मिरची थोडस आलं आहे आणि दोन पाकळ्या लसणाचे ह्या कुठून घेतलेल्या आहेत मी नाही की चव न छान येते आता ह्याला काय करणार एक मिनिटभर फक्त परतून घेणार आहे कारण की त्याचा कच्चा पाना जाईल परतून घेतलेला आहे बघा त्यात टाकणार आहे एक छोट्या आकाराचं टेमाटो आता तुम्हाला जर आवडत असेल तर टाकायचं जर नसेल आवडत जरी नाही टाकलं तरी चालत ही पण आपल्याला काय करते एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचं मिनिटभर परतून घेतलेलं आहे बघा गॅस मिडियम आहे त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया त्यात टाकायची आपल्याला चव्यानुसार मीठ मीठ थोडं कधी पण अशा गोष्टीला कमीच टाकायचं ना आता हे थोडंसं एक मिनिटभर मी परतून घेते परतून घेतलेलं आहे बघा मस्त असं झालेलं आहे मसाला त्यात टाकणारे थोडासा गरम मसाला म्हणजे छोटा अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि ही जी टाकलेलं ला आहे लाल मिरची पावडर आणि तिखटवाली मिरची पावडर असे दोन्ही मिळून आहे जर तुमचा दुसरा कुठला मसाला असेल तर गरम मसाला बी टाकायची गरज नाही आहे फक्त ह्या मिरची पावडर टाकलेल्या आहेत त्या कलरवाली पण आणि तिखटवाली पण आता हे सगळं आपण मी परतून घेते परतून घेतलेलं आहे बघा आता ह्यात टाकायची आपल्याला ही सुकट गॅस बारीक केलेला होता मी दोन ते तीन पाण्याने बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण काय जर रीती वगैरे जर असेल ना तर खाली राहते तुम्हाला मी दाखवते पण दोन पाण्यानं जरी धुतली ना, ना तरी बघा खाली थोडीशी रेती दिसते कशी बारीक अशी रेती बघा आहे तर त्यासाठी बघा ह्याला भिजत घालायचं भिजल्यानंतर किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला मी खूप साऱ्या रेसिपी टाकल्या त्यात सांगितलेलं पण आहे बघा कधी पण थोडीशी सुकट काय करायची अशी सुकट ही कर्दी थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची आणि मग पाण्यात टाकायची भिजत तरी पण चांगलं म्हणजे रेती वगैरे निघते आणि चवीला पण छान लागतात हे पहिलं चांगलं मिक्स करून घेते मिक्स करून चांगलं घेतलेलं आहे बघा गॅस बारीकच आहे आता ह्याच्यामध्ये टाकणारे हे तीन तुकडे बघा कुकमचे आणि थोडीशी कोथिंबीर हलवून घेऊया आणि त्यात टाकूया आपण थोडंसं गरम पाणी कारण गरम पाणी टाकलं नाही कोमट टाकायचं जास्त किंवा साधं जरी टाकलं तरी तुम्ही चालेल बरं का अर्ध्या ग्लासाला पण असं मी कमी टाकलेलं आहे बघा कारण ही आपली चांगली शिजली पाहिजे गॅस केलेला आहे अजून बारीकच आहे आता आपण ह्याच्या आपण हे मधी केलेलं आहे बघा सगळं झाकण ठेवूया एक सात मिनिटासाठी आपली ना सुकटची भाजी शिजते तोपर्यंत आपण कुकरला भात लावून घेऊया तर त्यासाठी बघा हे बारीक कोलम तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी भरून आता ह्याला काय करणार आहे दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ चुळून चुळून धुऊन घेणार आहे तांदूळ बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं ही जे आहे ना कुकरला भात लावणार म्हणजे पाणी आपल्याला कमी पाहिजे तर मी एक वाटी गच्च भरून तांदूळ घेतले त्याच्या दीड ते दोन वाटी जरी तुम्ही पाणी टाकलं तरी चालू शकता ह्यात टाकायचं आपल्याला चव्यानुसार मीठ आणि थोडीशी आपल्याला ह्याच्यात तेलाची धार टाकायची तेलाच्या जागी तुम्ही तुपाची जरी धार टाकली तरी चालेल आता हे मी मिक्स करून घेते आणि कुकरला ना मीडियम गॅसवर तीन शिट्ट्या करून घेणार आहे बारीक गॅसवर बघा मी शिजत ठेवलं होतं झाकण काढून बघा मस्त असं आटलं गेलेलं पण आहे आणि छान असं कालवण झालेलं आहे बघा एक नंबर होतं बघा कालवण करून बघा जर तुम्हाला पाहिजे तर अजून तुम्ही पातळ करू शकता बघा एवढं पातळ झालेलं आहे हे कसं तुम्हाला भातावर भाकरीवर खायला ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी आणि ही तुम्हाला मी थाळी दाखवते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा कमेंट करून सांगा चवीला तर एक नंबर होणार आहे अशा पद्धतीने केल्यानंतर हे मी खाली उतरून घेते आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत्या ती तोपर्यंत बघा एक वाडगं घेतलेलं आहे आणि ही बघा ही सुकट घेतलेलं आहे याला कर्दी पण म्हणतात आता ह्यात टाकायचे आपल्याला पाणी आणि ही एक पाच सा ते सात मिनिट म्हणजे दहा मिनिटासाठी आपल्याला ही भिजत घालायचे आणि भिजल्यानंतर बघा असं चुळून चुळून धुवून ह्याचं पाणी काढून घ्यायचं कारण की बघा ह्याच्यामध्ये खाली रेती असते अशा पद्धतीमध्ये आणि ही जी बनवणार आहे ना ही चटपटीत बनवणार आहे बरं का तुम्ही करून बघा एकदा अशा पद्धतीनं बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं बघा मस्त असं झालेलं आहे आता ह्याच्यावर टाकायचं आपल्याला कोथिंबीर पाणी वतायचं म्हणजे कशाला हे चांगलं शिजलं पाहिजे बघा त्यासाठी पाणी वतायचं आता हे मिक्स करून घेऊया आता हे थोडंसं हलकंच आपल्याला ह्याला पाणी पाहिजे बघा एवढं जे आहे ना हे म्हणजे खायला पण ते छान लागते कारण ही मोठी मोठी आहे ना त्यासाठी आणि ही सेम रेसिपी तुम्हाला जर बारक्या ह्याच्यामध्ये जर पाहिजे असेल ना थोडीशी वेगळ्या पद्धतीनं तर तुम्ही कमेंट करा तशी पण दाखवता आता हे मी खाली उतरून घेते झालेली आहे दहा मिनटं झाल्या बघा मी पाण्यामध्ये ठेवलं होतं तर आता हे स्वच्छ धुवून घेते आणि पाणी नितळून घेते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पूर्णपणे बघा असं पाणी नितळून घ्यायचं त्यासाठी असं चाणीत वगैरे काढायचं तवा गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया एकदम थोडंसं तेल टाकायचं एक चमचा आणि गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅस आहे मिडियम त्यात टाकायचा आपल्याला कडीपत्ता आणि कडीपत्ता टाकायचा आपल्याला जास्त एकदम थोडासा आता त्यात टाकायची ही जी सुकट आपण धुवून नितळून पाणी घेतली होती हे आता हिला काय करायचं एक मिनिटभर फक्त मीडियम गॅसवर परतून घ्यायचं फक्त मिनिटभर पर मी परतून घेतलेले आहे की कारण जास्त जे पाणी आहे ना, पाई पानी ना तो ते थोडंसं कमी झालं पाहिजे का एवढं पाणी झालेलं आहे किती जरी मी तुळून घेतली ना तर त्याला थोडं तरी पाणी राहतं आता ह्या टाकायचे आपल्याला चव्यानुसार मीठ ह्या टाकायचे आपल्याला एकदम थोडीशी आमचूर पावडर एकदम थोडीशी टाकायची बघा एक दोन चिमुड जरी टाकली तरी चालू शकतं त्या टाकायचे मिरची पावडर कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे थोडासा गरम मसाला पावडर आणि ह्या टाकायची आपल्याला थोडीशी हळद आता हे काय करायचं आपल्याला परतून घ्यायचे एकदम कडक असं क्रिस्पी करायचं एकसारखं परतत जायचं बघा असं परतून घ्यायचं एक दोन मिनटं झालेले आहेत बघा बारीक गॅसवर मी परतत आले एकदम कडक असं क्रिस्पी करायचं एकदम ह्याच्या अगोदर पण मी रेसिपी टाकलेली आहे बरं का मस्त अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने मी सुकटच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत तवा आपला गरम आणि गरम तव्यातच एकसारखं आपल्याला असं परत लग्न आहे की पूर्ण पाणी आटलं जातं आणि मसाला बघा सगळीकडे लागला जातो हा आणि मस्त असं लागतं आता मी गॅस करणार आहे बंद कारण तवा खूप गरम आहे आणि हे अजून आपलं काय होणार आहे मिनिट मिनिटभर ह्यामध्ये परतून एकदम असं कडक असं होणार आहे बघा बघा अशा पद्धतीमध्ये तव्यामध्येच बघा मी ठेवलं होतं आणि हे थंड होतो आपल्याला ह्यातच ठेवायचं असं एकदम कडक होईल बघा थंड झालेलं आहे पण तरी पण आपल्याला एकदम अजून थंड होस्तव ह्यातच ठेवायचं म्हणजे मस्त असं कुरकुरीत असं होतं खायला आता आपण भाकरी करून घेऊया तर तुम्ही ना ज्वारीची भाकरी करू शकता बाजरीची भाकरी करू शकता तांदळाची भाकरी करू शकता मी आज तुम्हाला दाखवणार आहे तांदळाची भाकरी सगळ्या रेसिपी तुम्ही पहिले अपलोड केलेल्या आहेत आपण आपण ह्या थाळीबरोबर तांदळाची भाकरी करूया दीड वाटी बघा ही पीठ घेतलेले आहे तर तुम्हाला सांगते जास्त दिवसाचं जर तांदळाचं पीठ असेल ना तर गरम पाणी घ्यायचं कोमट पाणी आणि मग त्यांना मळायचं आता हे माझं आता म्हणजे एवढं दोन तीन दिवसाचं पीठ आहे तर मला पाणी गरम घ्यायची काही गरज नाही आहे थोडं थोडं पीठ टाक पाणी टाकून काय करायचं मळून घ्यायचं एकदम असं पीठ बघा अशा पद्धतीत मळून घेतलेलं आहे थोडं थोडंसं पाणी टाकून आणि कधी पण ना म्हणजे ज्वारीची भाकरी म्हणा बाजरीची भाकरी म्हणा त्याला पीठ का नाही कधी पण असं बघा अशा पद्धतीत मळून घ्यायचं खाली आता ह्याच्या खाली ताटाखाली मी कपडा घेतलेला आहे त्यामुळं ती ताट आपलं हलत नाही अशा पद्धतीने जेवढं तुम्ही मळाल ना तेवढी मग ती जी लागते ना भाकरी म्हणा छान लागते आणि जर आपल्याला गव्हाचं पीठ जरी मळायचं म्हणलं ना तरी पण चांगलं मळून घ्यायचं त्यात मळताना थोडंसं तेल टाकायचं एक अर्धा चमचा तर मग ती चपाती ना आपली संध्याकाळपर्यंत सॉफ्ट अशी राहते आणि कधी पण ना चपात्या करायच्या अगोदर एक दहा ते पंधरा मिनटं पीठ मळून ठेवायचं बघा मस्त असं मळून घेतलेलं आहे आता तुम्हाला पाहिजे जर तुम्ही ताटावर ताटामध्ये पण थापू शकता किंवा तुम्ही पळपुटा बी थापू शकता जसं आपल्याला आवडेल तसं करायचं म्हणजे कुणाकुणाला बोलतात की आम्हाला ताटामध्ये थापता येत नाही परातीत थापता येत नाही चिटकतं खाली तर मग पळपुटवर करायचं आता खाली घ्यायचं थोडंसं असं पीठ आणि थापून घ्यायचं थापताना बघा हे असा हात करायचा ह्याच पद्धतीनं म्हणजे गोल होते आणि मग दोन्ही हाताने था असे थापून घ्यायचे थोडीशी मुठ्ठी झाली की बघा अशा पद्धतीनं म्हणजे एकसारखी थापली जाते सगळीकडं आणि मस्त होते मग बाकरी बघा थापून झालेली एकदम पातळ अशी केलेली आहे बघ मस्त असे पातळ झालेले बघ अशा पद्धतीनं त्यात आपण टाकून घेऊया तवा ठेवला आहे बघा गरम करायला हा तवा आहे लोखंडाचा आणि त्याच्यावर आपण टाकून घेऊया आणि हा लोखंडाचा खोलगट तवा आहे बघा गॅस केलेला आहे मिडियम हलकंसं पहिलं आपलं ही थोडीशी सुकली ना थोडीशी हलकीशी की लगेच आपल्याला ह्याला लावायचं पाणी वरती लोखंडाच्या तव्यात का नाही ज्वारीची भाकरी म्हणा बाजरीची भाकरी म्हणा चपात्या म्हणा छान होतात पण ते कसं आहे माहिती आहे का लोखंडाचा तवा कशा पद्धतीत वापरायचा त्याची पण बघा मी व्हिडिओ टाकलेली आहे त्याला तेल लावणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस घासलं की ना सुकलं की तेल लावायचं असं साहेब ना तर किती फिरते बघा हे घराघराशी आणि ह्यात कालवणं वगैरे पण छान लागतात केले तर पण कालूर्ण म्हणा काही जरी तुम्ही केलं ना सुकी भाजी पातळ भाजी म्हणा काही म्हणा पण लगेच काढून ठेवायचं कारण जर नाही काढलं तर ती कळकटतं त्यामध्ये आता हे थोडंसं पाणी आपलं वरचं सुकून देऊया पाणी बघा वरचं सुकलेलं आहे पलटी करून घेऊया बघा असे मस्त आता हे आपण खालची साईड चांगली भाजून घेऊया आता पलटी केल्यानंतर बघा एक मिनिट झालेला आहे बघा लगेच हालत्या ह्याला काय उलातनं लावायची गरज नाही काय ना हे कसं आहे माहिती आहे का ही साईडला असं आपल्या वर येते ना असे बघा अशी आता ही साईडनं वर येते तर मग ही अशी थोडीशी भाजून घ्यायची बघा अशी फिरवून फिरवून मिडियम गॅसवर म्हणजे साईडचं काठ पण आपलं चांगलं भाजलं जातं बघा अशा पद्धतीमध्ये भाजून घ्यायचे सगळेकडून भाजले जाते आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ही तवा काढून तुम्ही गॅसवर पण ही करू शकता भाजू शकता तव्यात पण भाजू शकता तर मी खाली उतरून घेते पहिला तवा तेव्हा बघा मी पलीकडच्या गॅसवर ठेवलेला आहे गॅस आपला फास्ट केलेला आहे तर बघा अशा पद्धतीत म्हणजे तुम्ही भाजू शकता बघा असं हे बघा फुगती मस्त फुगते एकदम बघा अशा पद्धतीत आणि ही जी पीठ आहे ना जे तांदळाचं पीठ आहे ही ही जेव्हा तुम्ही जाऊन जर दुकानात बोलात का नाही की आम्हाला भाकरीसाठी तांदूळ पाहिजे तर ता तसं तांदूळ पण भेटतात तसे ता मस्त बघा सगळ्या साईडून चांगले फुगली गेलेली आहे बघा अशी जरी बिनवलाटण्याची जरी तुम्ही अशी भाजली ना तरी चालतं ना आपलं जे आहे नायज शेगडीचं त्याला असं लागतं बघा साडी मस्त बघा किती भाजले गेलेलं सगळ्या साठून अशी छान अशी भाजली गेलेली आहे आता मी दुसरी करून घेते आता आपण थाळी बनवून घेऊया त्यासाठी बघा ह्या दोन तांदळाच्या भाकरी कालवण केलेलं ही सुक्की भाजी ही फ्राय बघा चटपटीत एकदम आणि कुरकुरीत झाले बघा एकदम मस्त करून बघा ही पण हे अशा पद्धतीनं आता आपण ह्याच्यात ठेवू बघा हा गरम गरम भात आता ह्या भातामध्ये बघा मी बोलली होती तीन शिट्ट्या तीन शिट्ट्यामध्ये हा भात एकदम मस्त असा होतो मिडियम गॅसवर बारी गॅसवर जर म्हणलं ना तर मग तुम्ही चार जरी शिट्ट्या केल्या तरी पण चालू बघा किती मोकळा मोकळा असा झालेला आहे भात एकदम छान असा भात होतो आता हे टमाटर आणि कांदा मस्त एकदम आता तुम्हाला बघा ह्याच्या ह्याच्याबरोबर जर प्यायसाठी उन्हाळ्यामध्ये सोलकडी पाहिजे असली तर त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे तुम्ही छोट्या जर ह्याची सुकटीची जर मला जर सांगितली थाळी बनवायला तर त्याच्यामध्ये मी जरूर दाखवायचा प्रयत्न करेन ही थाळी कशी वाटली जरा कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा